बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले वाढले. इस्कॉन मंदिराचीही विटंबना, तोडफोड, हिंदूंची घरं, मंदिरं, जंगलखोरांकडून लक्ष. आरक्षणावरून किती भयानक आक्रोश होऊ शकतो हे बांगलादेशवरून दिसतं. सरकारनं याचा धडा घ्यावा, जरांगे पाटलांचं विधान. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आमची कोणतीही मागणी नाही. दिल्लीत मवियाच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत विधानसभेसाठी जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. संजय राऊतांच्या घरी पोहोचले. निलेश लंकेंनी दिल्लीत घेतली ठाकरेंची भेट, तर ठाकरे शिवसेना खासदारांचीही बैठक घेणार. राज्यपाल पद देण्याचं आश्वासन अमित शहांनी पूर्ण न केल्यानं माजी खासदार आनंदराव अडसुळांची महायुतीवर नाराजी. राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णयाविरोधात अडसुळांनी वर्षा न्यायालयात जावं, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 5 आमदारांचा पत्ता कट. विधानसभेला तिकीट देऊ नका, काँग्रेस हायकमांडच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सूचना. लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर अजित पवारांचा विरोधकांना प्रत्युत्तर. कल्याणकारी योजना बंद करण्याचा विरोधकांचा घाट असल्याची टीका, तर योजना बंद पडणार नाही अजित पवारांचं आश्वासन. अहमदनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. अज्ञात व्यक्तीकडून हात आणि पाय तोंड बांधल्याचं समोर, अधिक तपास सुरू. तुळजाभवानीच्या दानपेटीतील सोनं चांदी अपहार प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांसह धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस. गुन्हा दाखल न केल्यानं संभाजीनगर खंडपीठाची कारवाई.